अलैकुम रहमतुल्लाहि व वबरकात मी समीर कुसुळीकर अलबीरच्या वतीने आज आम्ही कोकण साठी आलेलो आहोत येताना जे आम्ही डोळ्यांनी पाहिलेले दृश्य आहेत ते खूपच मनाला लागणारे आहेत लोकांचे घरं उद्वस्त झालेले आहेत लोकांचे राशन पाणी सगळे जेवढे किराण्याचे दुकानं होते त्यात पाणी शिरून सगळ्या रस्त्यावर राशन पडलेलं आहे जे खराब झालेलं आहे आपल्या संगती दिलीप सर आहेत आ, हे चिपळूणचे रहिवासी आहेत आणि इथं कुठली मदत आलेली आहे आणि कुठली मदत नाही आलेली आणि ते आता कुठल्या संकटामध्ये आहेत थोडक्यात आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊया आणि पुढं मग आपण ठरवूया की कुठल्या मदतीची गरज आहे आम्हाला हे वगैरे पाठवलं असतं ना दिलीप गोविंद बुलटे आम्हाला कडधान्याची गरज आहे आमचे जे खालचं जेव्हा प्लॉट आहे सगळे संपूर्ण ते पाण्यात गेले होते तेवढ्याने गरज आहे खालचे म्हणजे जवळजवळ आठ सत्तर पस्तीस घरं आहेत पस्तीस घर हा पस्तीस घरात खालची पाण्यात गेली अच्छा आतापर्यंत तुम्हाला कुठली मदत मिळालेली आहे म्हणजे दोन तीन मदत आल्या पण म्हणजे काय असे चटे वगैरे असं काय हे आलेले नाहीत काय म्हणजे असे धान्य येते थोडा थोडा हा बाकी काय काय मग तुम्हाला सध्या आता फक्त धान्य आलेलं आहे आणि काय कपड्याची गरज आहे समजा कपडे ब्लँकेट चादर वगैरे असं वगैरे आणि कडधान्य वगैरे असं काय भेटेल तर बरं होईल बरं एवढं आमच्या लोकांना अच्छा ठीक आहे हा तर तुमचं आता घरामध्ये किती नुकसान झालेलं असेल सर्वसाधारणपणे नुकसान काय आता सांगू शकत नाही म्हणजे काय काय अशी म्हणजे कर्धान्य वगैरे सर्व भिजलं पहिलं होतं तेवढं बीट बीट भीड़ सगळं काय सर्व हे झालं आहे अच्छा ठीक आहे इनशाल अल्बीरच्या वतीने आम्ही मदत पाठवलेली आहे जे तुम्हाला आता किट दिलेले आहेत ते आलबीरच्या वतीने मिळालेले आहेत आणि अल्ला ताला तुमची मदत करो आणि तुम्ही आलबीरसाठी काय मेसेज द्यावा का हे काम चांगलं करतात करायला पाहिजे चांगलं चांगलं करतायत मग त्यांच्यासाठी आमची शुभेच्छा आम्हाला त्यांना आहे ना आशीर्वाद आहे आमचा ओके माझं नाव मंगेश भैरवकर का। का का मी इथंच साईक इथला गोळकोठरा तर माझ्या घराच्या बाजू सगळं माझं घरी पाच फूट पाणी होतं तर माझ्या घरामध्ये सगळं माझं काय होतं त्याचं वाहून गेलं मी आम्ही दोन हजार पाचमध्ये आम्हाला जोडा अंदाज होता त्याप्रमाणे पाणी भरलं आहे वरती पाणी झालं दोन हजार पाथला आमच्याकडे एक फूट पाणी होता आता त्या पाच फुटाच्या वरती पाणी गेलं त्यामुळे सगळं काय होतं घरी काय तांदूळ बिंदू काय होतं सगळं ते सगळं सगळं वाहून गेलेलं आहे तर आता घरी का आता जे मदत भेटते त्याच्यावरती आम्ही तर हाव त्याप्रमाणे आमचा आम हो आता हा माझा गाडा येत आहे दुकानात तो पण वाहून गेला होता म्हणजे आम्ही घरातला पण नुकसानामध्ये हे झालो हे आलो आणि इथं पण दोन्हीकडून आम्ही सगळे आजू आलेलो आहे आता जेवढी माहिती आता आम्हाला काय नुकता भरपाईकडून देते आहे तांदूळ तुम्हाला हे मरकस आली आहे मधून काय काय मिळाले हां या मरकसमधून आम्हाला तांदूळ काय डाळ पाणी सगळं भेटलं आहे चहा पावडर भेटली आहे हां आणि आज पण आम्हाला आता आजच्याप्रमाणे आता त्यांनी कपडे दिले आहेत हां अलबीर जे आलेलं आहे मुंबई त्यांच्या वतीनं अलबीर अलबीरचे आता काय आले आहे त्यांनी मदत केलेली आहे ते तटेपिढे सगळे दिलेले आहे त्यांचे आम्ही धन्यवाद म्हणून साठी आपल्याला जी शिकवण दिलेली आहे इस्लाम धर्माने ती मानवाची दिलेली आहे मानुषीची दिलेली आहे आणि आपण सगळे एकाच आईबापाचे लेकरं आहोत आणि आपल्याला मरून सगळ्याला एकाच जागी जमा व्हायचं आहे आणि तिथं आपल्याला कर्मचा पुरेपूर -पुरे मोबदला मिळाला जाईल तर तो मोबदला मिळायला चांगला मिळावा म्हणून साठी ह्या कामा कार्यामध्ये खूप जास्तीत जास्त लोकांनी पुढे येऊन मदत करावी आणि ज्या लोकांनी मदत केलेली आहे मी मनापासून त्यांचे आभार मानतो आमच्या मुंब्राकरांचे आणि इतर जे अख्ख्या भारतामधून पण अलबीरला जे ओळखतात आणि अलबीरला जे पण ताऊन करतात ह्या कामासाठी आणि इतर कामासाठी पण आज आम्ही इकडे चिपळूणमध्ये आलेलो आहे मर्कजमध्ये आम्ही पाचशे किट राशनच्या आणलेल्या आहेत पाचशे ब्लँकेट आणलेले आहेत पाचशेच्या वरती आम्ही महिलांचे आणि पुरुषांचे कपडे आणलेले आहेत चपला आणलेल्या आहेत मेडिसिन आणलेले आहेत आणि हे सगळं कार्य फक्त तुमच्या मदतीने झालेलं आहे जे बांधव आमच्या जोडून आमच्या आमच्यासंगे प्रत्येक वेळेला खांद्याला खांदा लावून हे काम करण्यास मदत करतात मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि मी सगळ्या मुसलमान बांधवांना आणि जे इस्लामला ओळखतात त्या बांधवांपर्यंत एकच निरोप देणार आहे की हा बघा हा कहर जो आहे हा अल्लाचा एक परीक्षा आहे आपल्यांसाठी तर ही परीक्षा अल्ला आपल्याला एक आजाब ज्याला म्हणतात एक परीक्षा ज्याला म्हणतात ती अल्ला आपली घेत आहे म्हणून साठी बघा आज आखा कोगांमध्ये जे जेवढं नुकसान झालेलं आहे ते काटेकोरपणे सांगता येणार नाहीत ना पण जे डोळ्यांनी बघितलेत खरोखर लोक बेघर झालेले आहेत आणि मला तरी वाटते की आपल्याला जास्त जास्त अल्लाकडे क्षमा मागायला पाहिजे माफी मागायला पाहिजे तोबा करायला पाहिजे कारण की मला असं वाटतं की अल्ला नाराज आहे की काय आपल्यावर म्हणूनसाठी हा असला आजाब येत आहे आपल्यावर म्हणूनसाठी आणि आपण पाहतो अख्ख्या जगात पण तेच चाललेलं आहे म्हणूनसाठी जगवासियांनो घाबरा अल्लाला आणि चांगले कर्म करा आणि एकमेकांशी प्रेम करा आणि हा प्रेमाचा निरोप लोकांपर्यंत पोचतं करा कारण की बघा आपल्याला मरून अल्लासमोर उभं व्हायचं आहे आणि वेळेला आपल्या कर्मपत्र आपल्या हातात मिळतील आणि ते स्वर्गात जायचे मिळावा म्हणून साठी एक ईश्वराची पूजा करा आणि मानवासंगती चांगले राहून मानवांवरती प्रेम करा आणि मानवांची मदत करा तर अल्लाह आपली मदत करील असलामिकुम रहम्तुल वरकात